Hey guys, welcome back to my channel. It's oops. Guys, या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पनवेल मधली गोकुळाष्टमी किंवा पनवेल मधला कृष्ण जन्म कसा सेलिब्रेट केला जातो. तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितले असेल माझे लास्ट इयरचे, तर तुम्हाला थोडंफार कळालं असेल. या टायमाला मी जास्त वेळ नव्हती तिथे, बिकॉज माझं ऑफिस होतं आणि ऑफिसवरून मी डिरेक्टली आली, आणि जेवढं मला कॅप्चर करता आलं तेवढं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पुढे, आणि थोडं थोडं तुमच्याशी मध्ये मध्ये बोलणार सुद्धा आहे. सो हा व्हिडिओ नक्की बघा. आणि लॉकडाऊन नंतर लास्ट इयर खूप छान सेलिब्रेट केलं, ह्या इयरला पण खूप छान सेलिब्रेट केलं. बट येस, दुपारी मी नव्हती, बट आत्ता जेवढं मला कॅप्चर करता आलं गावदेवी मंदिराच्या इथे, म्हणजे पनवेलचे सगळे जे आस्थानं असतात तेवढे आस्थानांचे पूर्ण जे वारे असतात ते जमा होतात, म्हणजे लास्टला जे येतात ना ते गावदेवी मंदिराचे इथे. आणि गावदेवी मंदिरामध्ये जे काही झालं आज ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो ही व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा, अँड लेट्स गो. सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आय नो मी लास्ट टाईम खूप छान ब्लॉग तुम्हाला दाखवलेला, ह्या टायमाला मला सगळे आस्थान कवर करायचे होते, बट ऑफिस असल्यामुळे मला नाही सुट्टी मिळाली. आणि आता वाजले 5:30 आणि मला असं झालेलं आज ऑफिसमध्ये माझं मनच लागत नव्हतं की मला बघायचं, बिकॉज पनवेलची मुलगी आणि आस्थानाला पाया पडायला गेली नाही असं होणार नाही. सो आता मी चालली आहे पटकन, वाजले 5:45. सो लेट्स गो. पोचली, जसं मी आस्थान बघितलं सगळं बघितलं तेव्हा मला खूप जास्त बरं वाटलं, बिकॉज यु नो पनवेलमध्ये वारे हे खूप जास्त, म्हणजे जे पनवेलमध्ये राहतात त्यांना वाऱ्यांचं खूप जास्त असतं, बघायला येणं किंवा त्यांचं आस्थानाला पाया पडणं हे खूप जास्त असतं. आणि मी लहानपणापासून मला बाबा माझ्या आजोबांनी खूप जास्त सवय लावली आहे आस्थानाला पाया वगैरे पडायला जायची, किंवा मी लहानपणापासून लाईनाईमध्येच राहिलेली आहे सणवारी. सो माझं असं होतं की ह्यावेळीसुद्धा मला जायचं आहे. बट येस, जसं आपण मोठं होतं आपले जॉब लागतो तर आपल्याला नाही जमत ह्या सगळ्या गोष्टी सेम कॅरी फॉरवर्ड करायची. बट येस, मी पटकन ऑफिसमधून निघाली, मी घरीसुद्धा आली नाही, मी डिरेक्टली गेली आणि तिथे जाऊन काय झालं ते आता तुम्ही पुढे बघा. Thank you.
गेलो तेव्हा बघितलं की काही मुलींच्या सुद्धा अंगात येत होतं आणि ते बघून मी थोडीशी शॉक झाली. बिकॉज लहानपणापासून मी जे बघत आली ते फक्त मुलांच्याच अंगात कृष्ण बाप्पा येतो किंवा वारे येतात किंवा अंगात येतं हेच मी बघितलं. ह्या वर्षी फर्स्ट टाईम मी बघितलं की मुलींच्या सुद्धा अंगात येतं आणि ते बघून थोडंसं मला नवीन वाटलं काहीतरी. सो मी ती सुद्धा क्लिप ऍड केली.
येस, तुम्ही आता बघितलं असेल तिथे जाऊन खूप छान वातावरण होतं, छान छान बाप्पाची गाणी लावलेली, बँजो होता आणि छान त्यांची आरती केली. खूप बरं वाटलं. प्रत्येक वारे मी जवळून बघितले, मला खूप जास्त आवडलं, पाया पडली. सो हे सगळं खूप छान वाटतं. आणि काय काय जणांना वाटतं की काय असतं हे, पनवेलमध्ये येऊन बघा, तुम्हाला कळेल नक्कीच एवढी गर्दी का असते. आणि ते एक असतं ना की लहानपणापासून तुम्हाला एका गोष्टीची सवय असते आणि ती केली नाही ना तर तुमचा तो सण जो असतो सेलिब्रेट होत नाही. तसं पनवेलकरांचं आहे. पनवेलकरांसाठी वारे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि असतील आणि राहणार. सो येस, येस. मला खूप इच्छा होती तुम्हाला सगळे आस्थाना पनवेलमधलं, सगळ्या आस्थानांमधलं जाऊन दाखवायची, बट नाही जमलं. पण नेक्स्ट टाईम मी नक्की ट्राय करेल की प्रत्येक आस्थानातच थोडं 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 असं शॉर्ट घेऊन तुम्हाला दाखवेन नक्कीच. अँड येस, तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.